तर मला राष्ट्रवादीत घेऊन आत्मघातकी निर्णय असं काही जण म्हणाले असं मुंडेंनी म्हटलंय. पण माझ्या येण्यानं 90% परळी राष्ट्रवादीमय झाली असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. तर दादांसोबत प्रामाणिकपणे राहिल्यानं मला टार्गेट केलं. मला टार्गेट करणाऱ्यांना जनता टार्गेट करून उडवेल असं धनंजय मुंडे म्हणतात. अनेक जण म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला. फक्त तुमच्यासाठी आज 90% आपला हा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झालेला आहे. इथे तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात. पण दादा, मला कुणी कितीही टार्गेट करू द्या, माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत. ही परळीची मायबाप जनता आहे.